नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार, कारण आजचा हा व्हिडिओ आहे पोट साफ होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो, यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती भयानक व्हिडिओ आपल्याला या टॉपिकवरती बघायला मिळतात की बाबा पोट साफ होण्यासाठी काय केलं पाहिजे। खूप सारा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला बघायला मिळतात आणि याला कुठलाही सायंटिफिक प्रूफ किंवा कुठलाही सायंटिफिक बेस नसतोय, तरी आपण ती व्हिडिओ बघत असतोय आणि त्या रेमेडी आपण बनवत असतोय घरी आणि त्या तसं बनवून आपण खाण्याचा प्रयत्न करत असतोय, पण कुठलाही रिझल्ट आपल्याला त्यातून भेटत नाही। आपला मौल्यवान वेळ आणि आपला पैसा देखील यातून वाया जात असतो। पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा खूप जबरदस्त अशा दोन रेमेडी सांगणार आहे, ज्या रेमेडीतून 100% तुमचं पोट साफ झालेलं बघायला मिळेल आणि यातून कुठलाही साईड इफेक्ट नाही। मित्रांनो, 100% सेफ आणि 200% इफेक्टिव्ह हा उपाय आहे। मित्रांनो, महत्त्वाची पहिली कारणं आपण जाणून घेऊया आणि नंतर याच्यावरची उपाय सांगा। याचं पहिलं कारण ते म्हणजे आपला आहार। आपला आहार मित्रांनो व्यवस्थित नसतो। बाहेरचं कसलं काही खायचं व्यवस्थित चावायचं नाही, काय नाही, तसंच गिळायचं आणि याच्यामुळे मित्रांनो आपलं व्यवस्थित डायजेशन होत नाही। पहिली गोष्ट म्हणजे आपलं व्यवस्थित डायजेशन झालं पाहिजे। जर तुमचं व्यवस्थित डायजेशन होत नसेल तर 100% मित्रांनो कॉन्स्टिपेशनची समस्या तुम्हाला जडणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ मित्रांनो 20-25% अशी लोक आहेत की त्यांना पोटाच्या किंवा कॉन्स्टिपेशनची समस्या, बद्धकोष्ठतेची समस्या जडलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ती म्हणजे आपला विहार। विहार म्हणजे काय? तर मित्रांनो, आपण जेवण केल्या व्यायाम करणं गरजेचं असतं, थोडीशी शतपावलं करणं गरजेचं असतंय, थोडंसं चालणं गरजेचं असतंय, आपल्या शरीराला थोडासा ताण देणं गरजेचं असतं। पण आपल्याच्यानं हे होतं का? नाही होत। आपला मोबाईल, जोपर्यंत मोबाईलचं चार्जिंग संपत नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला करमत नाही। जेवण करताना मोबाईल, जेवण झाल्यावर मोबाईल, जेवण करायच्या अगोदर मोबाईल आणि ज्यावेळी आपलं चार्जिंग संपतं आणि नंतर मित्रांनो आपण झोपी जातो, मग याच्यामध्ये व्यायाम करायला आपल्याला वेळच भेटून जात नाही। पण मित्रांनो, जेवण केल्या आपल्याला व्यायामाची गरज असते। तुम्ही जर शतपावली केली तर 100% याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल। तिसरी गोष्ट ती म्हणजे स्ट्रेस, ताण, तणाव। आता हे लाईफ सध्याशी खूप फास्ट आहे आणि ह्या लाईफमध्ये सध्या आता मित्रांनो टीनेजर ते ओल्ड पर्सन, जी लहान मुलं आहेत त्यांच्यापासून ते म्हातारे किंवा वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना स्ट्रेस, ताणतणाव आहे। ही गोष्ट सुद्धा मित्रांनो याचं कारण आहे, ताणतणाव कॉन्स्टिपेशनचं म्हणजेच बद्धकोष्ठतेचं। मग ही कारणं तुमच्या लक्षात आली असतील आणि याच्यावरती काय करायचं काय नको, आता हे तुमच्यावरती निर्भर आहे। पहिली होम रेमेडी तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवू शकता। याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 टेबल स्पून ओवा, 1 टेबल स्पून जिरा, 1/2 चमचा तुम्हाला लागणार आहे काळं मीठ, त्याचबरोबर थोडीशी हिंग आणि 1 चमचा आपल्याला लागणार आहे ती म्हणजे बडीशेप। आता या तीन चार गोष्टींचं काय करायचं आहे पुढे मी सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा ओवा आणि जो जिरा आहे ते एका तव्यावरती पहिल्यांदा भाजून घ्या। व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मित्रांनो ते काढून घ्या। काढून घेतल्यानंतर मित्रांनो एका ग्राइंडरमध्ये ते ठेवा। ग्राइंडरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या। बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये परत टाकायचं आहे आपल्याला काळं मीठ। काळं मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो परत नंतर टाकायचं आहे ते म्हणजे बडीशेप आणि हे 4 जे मिक्सचर आहेत आणि थोडीशी हिंग टाकावी लागणार आहे। हे 4-5 जे मिक्सचर आहेत व्यवस्थित बारीक करून घ्या ग्राइंडरमध्ये। आता ग्राइंडर सगळ्यांच्या घरी जवळजवळ उपलब्ध असतो। ग्राइंडर नसेल तर घरच्या घरी तुम्ही ओट्यावरती बारीक करू शकताय आणि हे बारीक केल्यानंतर मित्रांनो आपल्या एका छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये हे आपल्याला ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी। याची एक काळजी मित्रांनो आपल्याला घ्यायची, डायरेक्टली सनलाईटपासून आणि मॉइश्चरपासून आपल्याला हे लांब ठेवायचं आहे, त्यामुळे काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर पुढे काय करू शकताय मित्रांनो, जर तुम्हाला मित्रांनो ॲसिडिटी होत असेल किंवा गॅस होत असेल किंवा आंबट ढेकळा येत असतात तर अशा वेळी मित्रांनो जेवण झाल्यानंतर तुम्हाला हे एका ग्लास कोमट पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो 1 चमचा आपल्याला घ्यायची पावडर आणि ही टाकायची व्यवस्थित हलवा आणि ती डिरेक्टली तुम्ही पिऊ शकता। जर तुम्हाला असं प्यायला नको वाटत असेल तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही पावडर टाकू शकता आणि नंतर मित्रांनो पाणी, कोमट पाणी पिऊ शकता। असं केल्यानंतर 100% मित्रांनो तुम्हाला 10-15 मिनिटामध्ये रिझल्ट चांगला मिळेल।
त्याचबरोबर बघा मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना कॉन्स्टिपेशनची समस्या असते, पोट साफ होत नाही. अशा लोकांनी काय करायचं, रात्री झोपताना मित्रांनो, जेवण झाल्यानंतर व्यवस्थित तुम्ही झोपताना काय करायचं आहे, कोमट पाणी घ्या एक ग्लास आणि त्याच्यामध्ये ही एक चमचा टेबलस्पून पावडर टाका आणि व्यवस्थित मिक्सर करा आणि पिऊ शकतात. याने मित्रांनो 100% तुमचं सगळं सकाळी पोट 100% साफ झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. मी अशी सुद्धा खूप सारे लोक बघितले आहेत की आठवडा आठवडा ह्या लोकांचं पोट साफ होत नाही, आठवडा मित्रांनो यांचं मोशन होत नाही, दगडासारखं मित्रांनो टॉयलेट होत असते अशा लोकांची. मग मित्रांनो तुम्ही मित्रांनो ही 100% घेऊ शकता आणि याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. आता एक महत्त्वाची मित्रांनो काळजी घ्यायची, काळजी कशी घ्यायची, तर जी लोक अडल्ट आहेत 18 वर्षाच्या पुढची लोक आहेत त्यांनी हे एक एक चमचा डोस घ्यायचा आहे. आणि जी 18 वर्षाच्या आतली जी लोक आहेत, ही 12 ते 18 वयापर्यंतची जी लोक आहेत, त्या लोकांनी मित्रांनो हाफ डोस घ्यायचा, म्हणजे अर्धा चमचा आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्या प्रेग्नेंट महिलांनी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा, घेऊच नका. प्रेग्नेन्सीमध्ये शक्यतो मित्रांनो बद्धकोष्ठ किंवा कॉन्स्टिपेशनची समस्या जाणवत असते. जर असं जाणवत असेल तर तुम्ही इकडं तिकडं व्हिडिओ बघण्यापेक्षा तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या. आता त्याचबरोबर मित्रांनो दुसरी होम रेमेडी आहे ती म्हणजे कॅस्ट्रल ऑइल, एरंडाचं तेल. आता ही होम रेमेडी कुणीही घेऊ शकत नाही, कुणीही पिऊ शकत नाही. ज्या लोकांना खूप दिवस जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा आठवडा आठवडा 10-10 दिवस ज्या लोकांना टॉयलेट झाली नाही, अशी लोक मित्रांनो याचा वापर करू शकतात. कसा वापर करायचा, तर एक ग्लास दुधामध्ये आपल्याला हे एक चमचा एरंडाचं तेल टाकायचं आणि हे दूध घ्यायचं. थोडंसा उग्र वासेल, घाण वासेल, नको नकोसं प्यायला होईल, पण पर्याय नसतो आपल्या. आणि ह्याचं घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा मित्रांनो जवळजवळ तुमचं जुलाब होतील. पण मित्रांनो हे आपल्याला डेली घ्यायचं नाही, महिन्यातून एकदा घेणं ठीक आहे पण डेली आपल्याला घ्यायचं नाही. जर तुम्ही डेली घेतलं तर इंटेस्टायनल डॅमेजेस यायला सुरुवात होतील, म्हणजे आतड्यांमध्ये इजा होतील आणि मित्रांनो पुढे याचं गंभीर परिणाम जाणवतील. त्यामुळे शक्यतो महिन्यातून एकदा केला तर काही अडचण नाही. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट की कुणी घ्यायचं नाही, तर प्रेग्नेंट महिलांनी अजिबात घ्यायचं नाही हे कॅस्ट्रल ऑइल. जी लोक 60 वयापेक्षा जास्त आहेत, ज्यांचं वय 60 वयापेक्षा जास्त आहेत, त्या लोकांनीसुद्धा घ्यायचं नाही. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अजून काय, त्यांचं वजन खूप कमी आहे, वीकनेस जनशांगामध्ये आहे, त्या लोकांनीसुद्धा मित्रांनो कॅस्ट्रल ऑइलचा प्रयोग करायचा नाही. तर महत्त्वपूर्ण 2 व्हिडिओ होते. माहिती आवडली असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.